विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे। बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत पहिलं कोण असा प्रश्न आपल्याला केल्यावर आपण त्याचं उत्तर पटकन देतो, परंतु नंतरचे कोण विचारल्यावर बहुतेकांची भंभेरी उडते। काल आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आज आपण महाराष्ट्राला लाभलेल्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल म्हणजेच मारुतराव कन्नमवार यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। घरोघरी वृत्तपत्रे विकणारा, रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासणीस म्हणून काम करणारा एक साधा नागरिक आपल्या उदंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यावेळेच्या मध्य प्रदेश काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवतो। मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या नागपूर प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो। पुढे स्वतःच्या चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण संस्था स्थापन करतो, आदिवासींना शिक्षणाची दारे खुली करून देतो, 2 वृत्तपत्रे सुरू करतो, विधानसभेत निवडून येऊन मध्य प्रदेश सरकारात मंत्री होतो आणि पुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो। हा प्रवास अत्यंत खडतर होता, पण वाटचाल मात्र ठाम होती। 1962 साली चीनी आक्रमण झाल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक प्रकारे मानसिक धक्काच बसला होता। त्यावेळचे संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांच्या विरोधात देशातील जनतेच्या मनात एक अशी तीव्र भावना झाली होती की मूळचे कम्युनिस्ट असलेले कृष्ण मेनन चीनच्या आक्रमणाच्या बाबतीत पक्षपाती आहेत असा समज सगळीकडे झाला होता। त्यातून कृष्ण मेनन यांच्या विरोधात संसदेत आणि संपूर्ण देशात संतापाची लाट होती। त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण मंत्री म्हणून कोणाला आणायचे हा पंडितजींसमोर असलेला प्रश्न यशवंतरावांचे नाव समोर येताच चुटकीसरशी सुटला। पण आता प्रश्न होता महाराष्ट्राची जबाबदारी कोणावर सोपवायची। पण जशी नेहरूंनी यशवंतरावांची निवड केली अगदी तितक्या सहजतेने यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा नेता म्हणून मारुतराव कन्नमवार यांची निवड केली। कन्नमवार यांच्यासमोरील आव्हाने तशी मोठीच होती, ते मुख्यमंत्री म्हणून अत्यंत अल्पकाळ राहिले। पण जशी नेहरूंनी यशवंतरावांची निवड केली अगदी तितक्या सहजतेने यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा नेता म्हणून मारुतराव कन्नमवार यांची निवड केली। कन्नमवार यांच्यासमोरील आव्हाने तशी मोठीच होती, ते मुख्यमंत्री म्हणून अत्यंत अल्पकाळ राहिले। त्यांची ही अगदी छोटी इनिंग होती, तेजपुंज असे त्यांचे व्यक्तिमत्व नव्हते आणि निर्णय क्षमताही त्या तुलनेत नव्हती। तरीसुद्धा त्यांच्या सौम्य पण निश्चयी व्यक्तिमत्वाचे पैलू निश्चितपणे त्यांच्या कारभारात दिसतात। महाराष्ट्राचे आजचे जे अनेक मोठे विषय आहेत त्यांची सुरुवात कन्नमवारांनी करून दिली होती। कृष्णा गोदावरी पाणीवाटपाच्या प्रश्नात महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे हे पहिल्या प्रथम याच मुख्यमंत्र्याने केंद्र सरकारला ठणकावून सांगितले होते। महाराष्ट्रामध्ये श्रमदान सप्ताहाची सुरुवात करणारे कन्नमवार होते। महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हा या राज्याचा कारभार मराठीतून करण्याचे यशवंतरावांनी जाहीर केले होते, परंतु 2 वर्षात दिल्लीला गेल्यावर राज्याचा कारभार मराठीत होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा भाषा संचालनालयाची निर्मितीही त्यांनीच केली होती। आज कोकण रेल्वेचा मोठा गौरव होत आहे। जनता सरकारातील त्यावेळचे केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांना या कोकण रेल्वेचे शिल्पकार मानले जाते, परंतु 1962 मध्ये म्हणजेच 15 वर्ष अगोदर या कोकण रेल्वेसाठी महाराष्ट्र विधानमंडळात नेहरूंपर्यंत शिष्टमंडळ नेण्याचे काम आणि या मार्गाचा सर्वे देखील कन्नमवार यांच्या नेतृत्वाखाली झाला होता। आज जी ठाण्याची खाडी आहे त्याच्यावर जो पूल आहे त्याचा आराखडाही त्यांनीच तयार केला होता। 1962 च्या चीनी आक्रमणानंतर संरक्षण निधीसाठी त्यांनी पुढाकार घेऊन निघालेल्या फेऱ्यांमधून तब्बल 7 कोटींचा निधी जमा करून पंतप्रधानांकडे सुपूर्त केला होता। कन्नमवार यांचे राजकीय कर्तृत्व मोठे होते, त्यांच्या कर्तृत्वाची दखल आणि त्यांच्या कणखरपणाला महाराष्ट्राने दाद दिली नाही हा भाग वेगळा। मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या या वज्रधारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमाची संपूर्ण सिरीज बघण्यासाठी वज्रधारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार।
धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.